वेलकम टू आदिती रेखा चैनल। आपण आज बघायची आहे शिराळाच्या सालांची चटणी। त्याच्यासाठी मी इथे एक मोठं शिराळं घेतलं आहे। तर हे जे असे अशा पद्धतीने सोलरने आपण वरच्या ज्या साली आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत। ह्या बघा, एक वाटी इथे शिराळाच्या साली झालेल्या आहेत। एक मोठं शिराळं होतं ते मी साफ करून घेतलं आहे। ह्याच्या त्या ज्या साली आहेत मस्त दिसतात ना, हिरव्यागार साली, ह्याची आपण चटणी बनवायची आहे। ते मी शिराळ्याची जी वरचा जो भाग काढून घेतला आहे वाटीभर, तो धुवून घेतलेला आहे। आता चटणीसाठी आपण काय काय साहित्य लागणार आहे बघूया। त्याच्यासाठी एक वाटी जर आपली शिराळ्याची वरची सालं असतील तर त्याच्यासाठी आपण अर्धी वाटी खोबरं घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर सहा लसूण बाकड्या घेतलेले आहेत। त्याच्यानंतर कोथिंबीर घ्यायची आहे आणि चार मिरची घेतलेल्या आहेत। आपण हे सगळं आता मिश्रण मिक्सरला लावून घ्यायचं आहे। हे सगळं मिक्सरला लावून घेऊया। ही चटणी एकदम अप्रतिम होते आणि आपण इडलीसोबत किंवा जेवणासोबत कशासोबत ही, म्हणजे ज्या ज्यासोबत आपण खोबऱ्याची चटणी खातो ना त्याच्यासोबत खाऊ शकतो। एक चमचा इथे मी मीठ घालून घेतलं आहे। आपण मिक्सर मला घातलानच मीठ घालून घ्यायचं आहे। यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। आपण धुवून घेतलं आहे तर त्याचं सालींना थोडं पाणी आहेच, किंचित थोडंसं पाणी। आणि आता मिक्सरला फिरवून घेऊया। बघूया, आपली चटणी बघा तयार आहे। मस्त बारीक झालेली आहे आणि अप्रतिम होते चटणी। तुम्ही ह्यात खोबरं वगैरे ॲड केलं आहे। आपण ही चटणी जर अजून टेस्टी बनवायची असेल तर आता कैरीचा सीझन चालू आहे, थोडीशी याच्यामध्ये जर कापून कैरी घातली तर ही आंबट गोड चटणी अजून टेस्टी होते। खोबऱ्याच्या चटणीसारखीच होते ही चटणी अगदी, आणि त्यामुळे सगळीजणं आवडीने खातात। आणि ज्याच्यासोबत आपण खोबऱ्याची चटणी लावून खातो त्या सगळ्यासोबत ही चटणी आपण खाऊ शकतो। मी आपण थोडी टेस्ट करून बघते। आहा, मस्त अप्रतिम झाली आपली चटणी। 8-10 दिवस एकदम फ्रीजमध्ये छान राहते, काही खराब वगैरे होत नाही। अशा पद्धतीने आपली शिराळ्याची चटणी रेडी आहे। तुम्हाला माझी व्हिडिओ यूजफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।